गेल्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे, ज्याला आकृत म्हणावं तसं आकृत घडत आहे, अनपेक्षित ह्या दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले, विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो, त्याच्यामध्ये सुद्धा सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं आपलेच घडतं ते बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत, डोंगर दऱ्या कपारीमध्ये आणि त्यांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचारनुसार नाही करणार तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी एक पुनर्वसन करू. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर हा पाऊस जो काय पडतो, ठीक आहे, वेधशाळा एक अंदाज व्यक्त करते, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, आणखीन काय अलर्ट असतील ते, पण त्याचं परिमाण आणि प्रमाण हे कोणी ठरू शकत नाही. ढग फुटी होईल का, ढग फुटी झाली तर ती कुठे होईल, काय प्रमाणात पाऊस पडेल हे काही सांगता येत नाहीये. आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन हा जो आपला किनारपट्टा आहे, आणि काल रात्री पण आणि सकाळी पण नाही म्हटलं तरी एक खूप तणाव खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात होता, कारण कोयनेचं आणि इतर ठिकाणी धरणाचं विसर्ग जे पाणी ओव्हरफ्लो आणि त्यातनं जे सोडावं लागणार होतं आणि सोडावं लागलं ते पाणी मग काही शहरामध्ये घुसतं. कोकणामध्ये पडणारा पाऊस आणि त्याच्यातून हा सगळा होणारा संहार बघितल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट हा प्रकार एक आहे, तर तोही एक विचाराधीन आता आहे, सुरुवात झालेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आराखडा करून एक जल आराखडा म्हणा पाहिजे, तर की हे जे काही पाणी अचानक वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन ही करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकार काम करते. आपण शिकत शिकत पुढे जातो आहोत आणि याच्या पुढे अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडल्या तर त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करतो, व्यवस्थापन करतोय. केंद्रीय यंत्रणांकडनं व्यवस्थित सहकार्य मिळते आहे, अगदी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याकडनं व्यवस्थित मदत मिळते आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आता आपली लोक सगळी पोहोचलेली आहेत. काही ठिकाणी कदाचित अशी असतीली की जिथे पोहोचणं अजूनही दुरापास्त आहे, रस्त्यातनं मदतीसाठी माणसं जाऊ शकतात, पण काही